नमस्कार। मान्सून आधीच धडकणार चक्रीवादळ, पाहुयात काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती। यावर्षी मान्सून त्याच्या नियोजित वेळेत म्हणजे 1 जूनलाच केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती या अगोदरच भारतीय हवामान खात्याने दिली होती। मान्सूनच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये भारतात यावर्षी 98% म्हणजे समाधानकारक पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती। मान्सूनचे आगमन आता काही आठवड्यावर येऊन ठेपले असताना अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरामध्ये चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहितीही भारतीय हवामान खात्याकडून येत आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या तीव्रतेचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून 15 मेच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून 17 मेच्या जवळपास या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे। यंदा 10 दिवस आधी मान्सूनला गती देणाऱ्या चक्रीवादळाची निर्मिती हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी सुरू झाली आहे। हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या हंगामातले पहिले सायक्लोनिक बुलेटिन काल जाहीर केले आहे। यंदा मान्सून लवकर दाखल होईल असे असताना दरवर्षी 20 मेच्या सुमारास बंगालच्या उपसागरामध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळत असते, मात्र यंदा 10 दिवस आधीच हिंदी महासागरातील मालदीव बेटाजवळ तसंच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होण्यास सुरुवात झाली आहे। कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने जाणार असल्याने त्याचा महाराष्ट्रातील किनारपट्टीवर फारसा परिणाम होणार नसल्याचेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे। आशा करूयात की हे चक्रीवादळ महाराष्ट्राला धोका पोहोचवणार नाही आणि मान्सूनलाही धोका पोहोचवणार नाही। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत। धन्यवाद।